शिक्षक भरती आली शिक्षक भरती आली शिक्षक भरती आली रडू की हसू अशी गत आज आपल्याला झालेली इथे दिसत आहे। मित्रांनो तुम्हाला माहित आहे की शिक्षक भरतीचे जे ऍड आहेत ते आज इथे आज त्या वेबसाईटवर आलेली आहे, तर त्याबद्दल आपण आज थोडं डिस्कस करणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी आर रजनीश आणि स्टडी सेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। मित्रांनो शिक्षक भरती हा जो विषय आहे की 9 ते 10 वर्षापासून जे शिक्षक भरती झालेली नाही तर त्यावर हा एक गंभीरच प्रश्न आहे, कारण की 2010 पासून ही भरती झालेली नाही आहे आणि आता 2019 आलेला आहे आणि 19 मध्ये ही भरती होत आहे। तरी पण तुम्ही जर आजची ऍडव्हर्टाइज बघाल किती जागा निघाल्या तर आश्चर्यचकित नक्कीच होणार आहे, कारण जे काही अपेक्षा होत्या जे काही मंत्र्यांनी सांगितलं होतं आपल्याला 24,000 नंतर 20,000 नंतर 15,000 12,000 आणि 10,000 भरती इथे काढलेली आहे। त्या 10,000 मध्ये ही पाहता 10,000 मध्ये जिल्हा प्रत्येकाची इच्छा जी असते मित्रांनो हे जिल्हा परिषदवरच लागायची असते आणि जे प्रायव्हेट आहेत शाळा तर प्रायव्हेट मध्ये इंटरव्ह्यू आणि ते पण त्याचं प्रमाण 1:10 आहे, तर त्या गोष्टीत न पडता जिल्हा परिषदवर लागेल या हेतूने बऱ्याच जणांनी ते परीक्षा दिली होती आणि याची वाट पण पाहत होते। जसे की तुम्ही बघितलं असेल पुणे मुंबई इथे पण बरेचसे आंदोलन झालेले आहे या गोष्टीसाठी, तरी पण जी भरती आलेली आहे 10,000 त्याच्यात त्यामध्ये जे जिल्हा परिषदच्या जागा निघालेल्या आहेत ते फक्त 5,000 जागा निघालेल्या आहे आणि 5,000 बघा गणित आणि जे विज्ञान आहे तर त्याच्या जवळपास 2 ते 2,500 जागा आहे। त्यानंतर जे अनुसूचित जमाती आहे पिसा अंतर्गत त्याच्यातही जवळपास 2,500 काहीतरी जागा आहे आणि उरलेल्या जे काही 1,000-1,200 मोजक्या काहीतरी जागा आहे तर त्याच्यामध्ये आहे सर्व कास्टचे मुले। आता लक्षात घ्या की तुमची कट ऑफ कुठं येणार आणि तुम्हाला कोणती शाळा मिळणार, तर अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला आज इथे पाहायला मिळत आहे। तर चला बघूया आपण एज्यू स्टाफ या वेबसाईटवर जाऊन। जसं की त्यांनी सांगितलं होतं की आज ऍड येणार आहे तर ते आपण त्या पोर्टलवरच आज आपण इथे बघणार आहोत। तर मित्रांनो याचा फायदा कोणाला होणार आहे हे तुम्हाला मी नक्की सांगतो की याचा जे फायदा होणार आहे तर डीएड ज्याचा झालेला आहे ज्याला चांगले मार्क्स आहेत त्यांना तर होणारच आहे, परंतु आता भरती कमी म्हणजे कमी जागेची निघाली आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे आता नुकसानही झालेलं आहे आणि जे त्यांचा टाइम पास झालेला आहे या चक्रात तर त्याच्यातही त्यांचा बराचसा वेळ आणि जे होणाऱ्या परीक्षेला येणारे आहेत तलाटी निघाली आरोग्य सेवक यावर बराचसा त्याचा परिणाम होणार आहे। आता बघा नुकसान काही विद्यार्थ्यांचं बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे, काही जणांचा मोजक्या जणांचा फायदाही होत असेल, तर बघा आता हे जर आता जाहिरात बघितली तुम्ही तर यावर खूप कमी जागा आलेल्या आहेत। जसं की आता विदर्भ साईडचे जे तिकडे अमरावती विभाग वगैरे आहे तर तिथे सगळे ते पिसा अंतर्गत अनुसूचित जातीच्या सर्व जागा भरलेल्या आहेत, म्हणजे तिथले जे मुलं आहेत जास्त मार्क्स घेणारे ते त्या भागात लागणार नाहीत, इकडे दुसऱ्या जे ठिकाणी आहे तिकडे फॉर्म टाकणार आणि ते तिकडे लागणार आहे। तर बघा आता हे पवित्र जे पोर्टल आहे याला जर आपण इथे क्लिक केलं यावर क्लिक केलं तिथं अप्लिकंट्स यावर जर आपण या अप्लिकंटला ओपन केलं तर तुम्हाला काही सूचना येईल का कशी डाउनलोड करायची लॉग इन कसं करायचं आणि त्यानंतर कधी फॉर्म वगैरे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तर ते काही सूचना आहेत जर करेक्शन असेल तर तेही तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने ते ऍड जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका प्रायव्हेट जी शाळा आहे त्या आपण इथे आहे, इथून तुम्ही सगळ्या इथे डाउनलोड करू शकता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि प्रायव्हेट जवळपास 20-25-28-30 MB ची फाईल आहे। तर तुम्ही या डिस्क्रिप्शन मध्ये जर चेक केलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल आपलं स्टडी 7 नावाने, तर त्याच्यावर तुम्हाला हे जी PDF आहे हे सर्व मिळून जाईल। तर चला आपण बघूया यामधील आता पहिली ऍड। तर जर जिल्हा परिषद तुम्ही इथे डाउनलोड केली तर जिल्हा परिषदची ही अशा टाईपची तुम्हाला इथे ऍड मिळेल। तर बघा हे ऍड आता कशा टाईपची आहे, जसं की आता अहमदनगर जिल्हा परिषद हे तुम्हाला इथे दिसत आहे त्यामध्ये बघा अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर जर जागा बघितलं तर इतर मागास प्रवर्ग याच्या जागा आहेत, इथे 5 SC च्या इथे जागा दिसत आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त, आणि ते जे जागा आहेत ते आहे सर्व उर्दू माध्यमाच्या म्हणजे मराठी माध्यम ज्याचं आहे तर ते इथं अप्लाय करून काही फायदा होणार नाही, कारण त्याचं जे मराठी माध्यम इथे माध्यमच उर्दू आहे त्याच्यामुळे त्यातला इथे काही फायदा नाही। ओके त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी म्हणजे मित्रांनो जर तुम्ही अशी कोणतीही ऍड बघाल त्याच्यात बऱ्याचशा जागा तुम्हाला कमी मिळणार आहेत, जसं की इथे ही उर्दू माध्यम आहे अकोला जिल्हा परिषद। ओके त्यानंतर अमरावती जिल्हा परिषद बघा इथे सर्व जागा ज्या आहे पेसा अंतर्गत
इथे फक्त 14 जागा भरलेल्या आहे पेसा अंतर्गत, म्हणजे इतर जे कास्ट आहेत त्याला इथे कोणतीही जागा नाही, ठीक आहे। त्यानंतर पुढे बघसाल तर अनुसूचित जाती, हे जे आहे जिल्हा परिषद, अमरावती जिल्हा परिषद आहे ज्यामध्ये उर्दू माध्यमाचं आहे, तेही पेसा अंतर्गत इथे बघा अनुसूचित जमातीच्या काही जागा आहे आणि इथं इतर मागास प्रवर्गाच्या पण 3 इथे जागा तुम्हाला दिसून येईल। तर आता हे आहे उर्दू माध्यमाच्या, म्हणजे मराठी माध्यमाची इथे परत भरू शकणार नाही। तर अशा जर तुम्ही जागा बघितल्या तर खूप जागा तुम्हाला कमी इथं झालेल्या दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे याचं जे नुकसान होणार आहे तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा, म्हणजे ज्याचं डीएड झालेलं नाही त्याचंही नुकसान होणार आहे। कारण की जे जागा निघालेल्या आहेत, तलाठीच्या जागा निघाल्या, आरोग्य सेवकाच्या जागा निघालेल्या आहेत आणि ह्या जे इथं 10, 12, 15 जे काही हजार इथे जागा निघणार होत्या तर त्या जर निघाल्या असत्या तर बघा डीएड वाले जे मुलं आहे, एकंदरीत तुम्ही बघत असाल की ज्याचं डीएड झालेलं असते तर बरेचसे डीएड झालेले ऑलरेडी कुठेतरी नोकरीवर पण लागलेले आहे। कारण काय होते मित्रांनो, डीएड झालं की मुलं सर्वसाधारण सीईटी होण्याच्या दृष्टिकोनातून, सीईटी देण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षाच्या तयारीला लागतात, परंतु त्याच्यासोबतचा जर एखादा बीए करत असेल किंवा ग्रॅज्युएशन करत असेल तर तो फक्त ग्रॅज्युएशन करत राहतो, त्या अंतर्गत त्याचा अभ्यास भरपूर होऊन जाते आणि मग तो नोकरीला पण लवकर कुठे ना कुठे लागून जातो। परंतु हे अशी जर भरती निघालीच नाही तर डीएड झालेल्या बऱ्याचशा मुलं दुसऱ्या पण स्पर्धा परीक्षात भाग घेऊन तिथे ते लागून जातात। जर ही भरती जर व्यवस्थित झाली असतील, 15-20 जे काही जागा आहे हजार त्या जर निघाल्या असत्या तर हे जे डीएडचा अभ्यास करणारे आहे, जे शिक्षकासाठी अभ्यास करणारे आहे, ज्यांनी अभियोग्यता देऊन चांगले मार्क घेतलेले आहे, ते कदाचित बरेच लोक यामध्ये जॉईन झालेले असतील। महत्वाचं म्हणजे आणखी पुन्हा बघा 3 वर्ष त्यांना 7,000 मिळणार, तरीही तलाठीची ऍड आली असते तर तलाठी लोक जॉईन करणार नाही किंवा तिथे पेपर देणार नाही, परंतु 6,000 3 वर्ष करायला बरेचसे मुलं इथं तयार होणार होते। म्हणजेच एकंदरीत काय की एवढे मुलं जर इथे जिल्हा परिषद शिक्षक मध्ये लागले असते तर उर्वरित जे जागा आहे तर एकंदरीत त्यांची कॉम्पिटिशन जरा कमी झाली असती असं मला वाटते। तर बघा इथे पुन्हा जर आपण जागा बघितलं तिथं 30 जागा दिसत आहे, कुठच्या, औरंगाबाद जिल्हा परिषदच्या, एससीच्या 30 आहे, त्याच्यानंतर अनुसूचित जमातीच्या 30 आहे, त्यानंतर इतर मागास प्रवर्गाच्या इथं 36 आहे आणि इथं टोटल जे जागा आहे 272 ते इथं तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त जे इथं जागा निघालेल्या आहेत मॅथ आणि सायन्सच्या जागा निघालेल्या आहेत आणि मॅथ आणि सायन्स इथे कोण अप्लाय करू शकते तर इथे अप्लाय करू शकते ज्याचं बीएससी झालेलं आहे ते, म्हणजे माझं जर समजा बीए असेल तर मी तिथे अप्लाय करू शकत नाही, ज्याचं मॅथ आणि सायन्स झालेलं आहे ते अप्लाय करू शकते आणि असे जे मॅथ सायन्स झालेले लोक आहे ते फार कमी आहे, ठीक आहे। त्यानंतर एकंदरीत एक सांगायचं राहिलं की तुम्ही जे फॉर्म अप्लाय करणार आहे तर त्याच्यासाठी टाईप परीक्षा जे की अभियोग्यता चाचणी आहे तर ते पास असलेलं गरजेचं आहे। परत त्यांनी सांगितलेलं आहे की अभियोग्यता चाचणी देण्यापूर्वी टीईटी जे परीक्षा आहे तेही पास असणं, त्याच्या आधी पास असणं महत्वाचं होतं, म्हणजे ज्याचं टीईटी नाही किंवा ज्यानं हे अभियोग्यता चाचणी दिली नाही त्याला इथं फॉर्म भरता येणार नाही सरळ सरळ, ओके। तर त्यानंतर इथे बघा पहिली ते 5वी पर्यंत जे जागा आहे तर ते 131 आहे आणि 131 यामध्ये विभागलेले आहे, त्यामधून हे कळणार नाही की कोणते किती विभागलेले आहे। त्यानंतर 138 आणि 3 अशा पद्धतीचे आहे। जर तुम्ही आणखी इथे जाहिरात बघितल्या तर तुम्हाला फार कमी जागा मिळेल, जसं की औरंगाबाद जिल्हा परिषद हे उर्दू माध्यमाचे आहे, म्हणजे जे मराठी माध्यम उर्दू माध्यम त्यांनी जरा वेगवेगळ्या पद्धतीने असं 2-2 पद्धतीने इथे केलेले आहे। बघा इथे जे आहे 94 जागा आहे, कुठल्या जागा आहे तर 94 जागा आहे भंडारा जिल्हा परिषदच्या, 94 जागा टोटल वेगवेगळ्या कास्टच्या आणि इथं जर बघितलं तर जे 94 जागा आहेत त्या सर्वच्या सर्व आहे मॅथ आणि सायन्स, म्हणजे इथं पुन्हा पहिली ते 5वीसाठी जागा नाही। त्यानंतर बाकी जे बी ए वाले आहेत ज्याचं बी एड वगैरे डीएड झालेलं आहे त्याच्यासाठी इथं जागा नाही, अशा एकंदरीत खूप कमी जागा झालेल्या आहे। म्हणून मुलाचा जे एक आशा होती ते इथं त्यांची निराशा झालेली आपल्याला सरळ सरळ इथे दिसत आहे। आता पुढे काय होते तर ते आपण इथे बघणारच आहोत। बघा इथे 15 जागा आहे इथे पहिली ते 5वी, कुठल्या तर हे आहे बुलढाणा। आता जसं की यवतमाळ, अमरावती किंवा या साईडचे जे मुलं आहेत जिथं पेसा अंतर्गत कोणतेही जागाच भरलेल्या नाही तर ते मुलं परत इकडे येणार, म्हणजे इकडे जॉईन होणार, इकडल्या मुलाला जर कमी मार्क असेल तर होणार नाही। त्यानंतर हे पहिला टप्पा आहे जे आपण डाउनलोड केला आहे, ते पहिला टप्पा दाखवलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा टप्पा पण ते घेणार आहे
आता दुसऱ्या टप्प्यात सपोज तिकडले त्यांनी काहीतरी उचल पुचल करून त्याच्यात जागा भरून टाकल्या, तर मग यवतमाळचे मुलं किंवा अमरावतीचे मुलं जे तिकडं जागा नाही तर ते जर इकडे लागले तर यांनी काय करायचं? मग म्हणजे आपला होम जिल्हा सोडून दुसरीकडे लागणार, 6,000 रुपयात जॉब करणार, परत आपला जेव्हा दुसरा टप्पा येणार तर तिथे त्यांना फॉर्म भरता येणार का? ही महत्वाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिथे जर भरता येत असेल तर पुन्हा कॉम्पिटिशन तेवढीच, म्हणजे जेवढी पहिले होती तेवढीच, पुन्हा हे पण त्याच्यात फॉर्म भरणार. परत आणखी बऱ्याचशा इथं भानगडी दिसून येत आहे. तर असं आपण जरा जाहिरात बघून घेऊ का इथे कशा पद्धतीने जागा दिलेल्या आहेत. तर एकंदरीत जे पहिली ते पाचवीसाठी आहे खूप कमी इथे दिलेले आहे. म्हणजे जे आपल्याला मार्क वाटत होते 130, 125, 130 वाला लागणार होता, तर त्याची इथं फार कमी शक्यता इथं दिसून येत आहे. ठीक आहे, तर हे झालं जिल्हा परिषदच्या. तर तुम्ही हे टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या, तुम्हाला हे मिळेल बहुतेक. आता म्हणजे दिवसभरापासून हे अपलोड झालेले आहेत, तर व्हॉट्सअप टेलिग्रामवर बरेचसे PDF आलेल्या पण असेल, तुम्ही पण बघितल्या असेल. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे आहे जिल्हा परिषद, त्यानंतर हे जी आहे ही आहे महानगरपालिका. तर हे जर जागा बघितल्या तर इथे फार कमी कमी तुम्हाला जागा इथे मिळून येईल. त्यानंतर आहे नगरपालिका, तर हे त्याच पद्धतीनं फार कमी कमी तुम्हाला जागा इथे दिसून येणार. मॅथ आणि जे सायन्स आहे तर त्याच्या मात्र भरपूर इथे जागा आहे. ठीक आहे, तर हे डाउनलोड करून घ्या. तसेच तुम्हाला याबद्दल काय वाटते हे तुम्ही या कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि बघा ही जी जाहिरात आहे ही आहे प्रायव्हेटची, म्हणजे जिथे इंटरव्ह्यू तुम्हाला द्या लागणार आहे. जसं की हे रयत शिक्षण संस्था आहे, प्रायव्हेट प्रायव्हेट अनुदानित. ओके, तर इथे मात्र तुम्हाला जागा दिसत आहे. तर त्यामध्ये जर जागा बघितलं तर हे आहे जवळपास 9वी ते 10वी पर्यंतचे आहे. म्हणजे इथे जे DED वगैरे झालेले आहे तर हे इथे चालणार पण नाही. 6वी ते 8वी इथे लँग्वेज मराठी, तर या ठिकाणी मात्र जे ग्रॅज्युएशन वगैरे आहे तर असे काही लोक इथे चालू शकतात. तर हे जे सर्व जागा आहे तुम्ही बघा, आणि जेव्हा अप्लाय करायची वेळ येईल तर तेव्हा व्यवस्थित अप्लाय करा. परंतु मला असं वाटतं की हे जे तारखेपर्यंत काही यांना जाहिरात अपलोड वगैरे करणं आहे, त्याच्यात जर काही सुधारणा झाल्या, जागा जर वाढल्या, तर फार मुलाचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, याविषयी तुम्हाला काय वाटते हे कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे तर त्यावरही तुम्ही कॉमेंट्स करू शकता. एकंदरीत हा हे जे नुकसान झालेलं आहे तर DED वाल्यांचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि तसंच इतर जे लोक आहे ज्यांचं DED झालेलं नाही त्याच्यासाठीही खूप धोक्याची गोष्ट आहे. कारण हे जर जागा निघाल्या असत्या तर ऍटोमॅटिकली त्याची जे एक हे आहे कॉम्पिटिशन आहे ती कमी झालेली असते. जसं की आता एखाद्या ठिकाणी तलाठीच्या जागा निघाल्या, 3 जागा आहे, त्या 3 जागा आता DED वाले बरेच जण जे BED वाले आहेत तर हे अभ्यास म्हणजे याचा अभ्यास जरा आहेच. बघा आता DED वाले जर सपोज त्या वरच्या 2-3 जागेत जर वरती 2 जागेत लागले आणि इकडे जर टीचर म्हणून लागले तर हे लोक तलाठी करणार नाही, म्हणजेच काय? तर तिथला जे खालचा जो व्यक्ती आहे म्हणजे वेटिंग वाला तर तो तिथे लागू शकते. तर अशा पद्धतीने नुकसान जे झालं आहे सर्वांचं इथे झालेलं आहे असं मला वाटतं. तरी पण ज्यांचा इथे फायदा होत आहे तर फायदा करून घ्या, व्यवस्थित ऍड बघा, आणि जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्या पद्धतीनं अप्लाय करा. तसंच अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला काही दिवसातच लगेच कळणार आहे. तर ज्याचा फायदा झाला त्याच्यासाठी ऑल द बेस्ट, आणि ज्याचं काही नुकसान होत आहे असं वाटत असेल तर कृपया वेळ न घालवता पुढच्या परीक्षेचा अभ्यास करा. कारण जिद्द आपल्याला सोडायची नाही आहे, परीक्षा अभ्यास करत राहायचं. आणि आपलं चॅनल जे आहे, ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर बरेचसे आपण व्हिडिओ गणित मॅथ जे काही आहे बरेचसा आपण इथे घेत असतो. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला जे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याचे कॉमेंट्स करायला विसरू नका.